भारतीचे 12 वर्षापूर्वी कापूस वडगाव येथील संतोष सोबत लग्न झालं होतं. तसेच लग्नाच्या वेळी भारतीच्या वडिलांनी 1.5 लाख रुपये हुंडा व अंगावर दागदागिने दिलेले होते. सोबतच संसार उपयोगी सर्व वस्तू दिल्या होत्या. दरम्यान भारती सासरी नांदण्यास आल्यानंतर तिला सुरुवातीचे 6 महिने चांगली वागणूक देण्यात आली. मात्र काही दिवसांनी पती व सासरचे लोक संगनमत करून वेगवेगळ्या कारणावरून भांडण करू लागले. तसेच नेहमी तुझ्या बापाने अम्माला काही दिलं नाही, तू तुझ्या माहेराहून पैसे घेऊ नये अशी मागणी करू लागले. भारती यांनी याबाबत आई वडिलांना सांगितले. त्यामुळे भारतीच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांना समजावून सांगितले की लग्नाच्या वेळी भरपूर खर्च झालाय, आम्ही तुम्हाला लग्नावेळी आमच्या ऐपतीप्रमाणे मानपान केलेलं आहे, आता आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. यामुळेच दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचं महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू सासऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.